केस काळे करण्यासाठी बरेच जण केमिकलचा वापर करतात. हे केमिकल हेअर डाय किंवा मेहंदीमध्ये वापर करून केस काळे केले जातात, पण ह्या केमिकलचे दुष्परिणाम आहेत. कोणाला लवकर दुष्परिणाम होतात तर कोणाला उशिरा होतात, पण केमिकलचे दुष्परिणाम सर्वांनाच होतात. कोणा ज्या केमिकल लावल्यामुळे जे केस आपले काळे आहेत ते पण पांढरे व्हायला लागतात, आणि पांढरे केस टेम्पररी तात्पुरते काळे होतात, पण नंतर ते राठ होतात आणि ते गळायला पण लागतात. त्याचबरोबर त्याचा डोळ्यावर परिणाम होतो, डोळ्याची दृष्टी मोतीबिंदू लोकांना केमिकलमध्ये वापरायला लागलं, आणि त्याचबरोबर त्वचेवर म्हणजे त्वचा काळी व्हायला लागते. अशा प्रकारे आज तरी केस काळे करण्यासाठी असा कोणताही रामबाण उपाय नाही आहे, आणि जे कोणते उपाय उपलब्ध आहेत जे ज्याच्यामध्ये केमिकलचा वापर होतो त्याचे साईड इफेक्टच भरपूर आहेत. तरी आजकाल जी नवीन थेरपी निघाली आहे केस काळे करण्यासाठी, त्याच्यामध्ये पुआ थेरपीचा वापर केला जातो. पुआ थेरपीद्वारे केसांचे पिगमेंट जे आहे त्यांना ॲक्टिव करून ते काळे केले जातात, आणि त्याच्यावर काळे केस व्हायला मदत होते. आणि त्याचबरोबर काही अशा टॅबलेट्स निघाल्या आहेत, उदाहरणार्थ केरा ब्लॅक, ह्या औषधाउपचाराद्वारे केस काळे होऊ शकतात. पण हे उपचार सर्वांनाच लागू होतात असे नाही. जवळपास 50 ते 60% लोकांना फायदा होतो, आणि 50 ते 60% लोकांना ह्याचा फायदा होत नाही. सध्या तरी काळे केस करण्यावर रामबाण असा कोणताही उपाय उपलब्ध नाही आहे. थँक्यू.